नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण या व्हिडिओत जया एकादशीच्या दिवशी आपण विष्णू भगवान यांची पूजा कशी करावी यामुळे आपणास विष्णू भगवानांचा साक्षात्कार होईल व माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11वी तिथी एकादशी या नावाने ओळखली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे. प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षातून 24 एकादशी येत असतात. धार्मिक मान्यतेअनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. हे व्रत नियमाने केल्यामुळे जीवनातील अनेक संकटातून आपणास मुक्ती मिळते. या दिवशी पूजेची वेळ, जया एकादशीचे व्रत व विशेष पठण कसे करावे याविषयीची माहिती पाहूयात. जया एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर देवपूजा करावी. त्यानंतर गंगाजल शिंपडावे. नंतर चौरंग किंवा पाटा मांडावा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर प्रथम दिव्याची स्थापना करून दिव्याची पूजा करून घ्यावी. तुमच्याकडे श्रीहरी विष्णूची मूर्ती असेल तर ती घ्या, नसेल तर बाळकृष्णाची तुम्ही मूर्ती घेऊ शकता. विष्णू भगवानांचा विधिवत शुद्ध पाणी व पंचामृताने अभिषेक करावा. या दिवशी तांदळाचा वापर करू नये तर तिळाचा वापर करावा. अभिषेक झाल्यानंतर तिळाच्या आसनावर श्रीहरीला स्थापन केलेलं आहे. केशर, चंदन, अष्टगंध जे आपल्याकडे आहे ते तुम्ही तिलक विष्णू भगवानांना करू शकता. त्याचबरोबर मौली धागा वस्त्र म्हणून अर्पण करायचं आहे. त्यानंतर विष्णू भगवानांना फुलंसुद्धा अर्पण करायची आहेत. विष्णू भगवानांना पिवळी फुलं खूप आवडतात, त्यामुळे पिवळे फुलं अर्पण करावे. विष्णू भगवान यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशी मंजुळासहित अर्पण केलेली आहे. फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्याचबरोबर पंचामृताचा सुद्धा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी श्रीहरीच्या पायाशी हळद अर्पण केल्यामुळे धनसंपत्ती प्राप्त होते. त्याचबरोबर हातामध्ये तिळ घेऊन संकल्प करा आणि आपली इच्छा देवाला सांगा. ती देवाकडे या दिवशी मागितल्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होईल. जया एकादशीच्या निमित्ताने उपवास केला जातो आणि जया एकादशीची व्रतकथा ऐकली तर पुण्य प्राप्त होते. जया एकादशीच्या दिवशी फलहार घ्यावा आणि भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे, या दिवशी उपवास केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन इच्छित फळ देतात. आपण जया एकादशीच्या निमित्ताने या एकादशीचे महत्त्व सांगणारी व्रतकथा पाहणार आहोत. एकदा नंदनवनामध्ये उत्सव होत होता. या उत्सवात देव, गंधर्व आणि दिव्य पुरुष आमंत्रित होते. एकीकडे गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होती. अचानक तिथे गंधर्व मल्लेवान आणि पुष्पावती नाचू लागले. दोघेही एकमेकावर मोहित झाले आणि त्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून नृत्य केले. हे पाहून देवराज इंद्र रागावले. त्याने त्या दोघांना स्वर्गातून वंचित करून पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला. मल्लेवान आणि पुष्पवती यांना मृत्यूलोकात पिशाची यवनी मिळाली. दोघेही हिमालयावरील झाडावर राहू लागले. त्यांचे जीवन दुःखाने भरलेले होते. माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुःखी होते. त्या दिवशी दोघांनी फक्त फळं खाल्ली. त्या रात्री खूप थंडी होती, त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरण केले. मात्र कडाक्याच्या थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्यूमुखी पडले. नरकात मल्लेवान आणि पुष्पवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले. दोघांनाही विष्णू भगवान यांनी वरदान दिले आणि दोघांना पिशाच्या यवनीतून मुक्ती मिळाली. व्रताच्या प्रभावामुळे मल्लेवान आणि पुष्पवती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होऊन स्वर्गात पोहोचले. त्या दोघांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले की तुम्हा दोघांचे पिशाच्या यवनीतून सुटका कशी झाली. त्यावर मल्लेवानाने त्यांना जया एकादशीचे महत्त्व सांगितले, त्यामुळे त्यांना पिशाच्या यवनीतून मुक्ती मिळाली. हे ऐकून इंद्रदेव प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूचा आदेश मानून त्याने मल्लेवान आणि पुष्पवती यांना स्वर्गात राहण्याची परवानगी दिली. तर मंडळी, पद्मपुराणानुसार जया एकादशीच्या व्रताने दुःख, दारिद्र्य दूर होऊन धनलाभ व संपन्नता, समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते की हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला जया एकादशीचे व्रत सांगितले होते. या एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो आणि जया एकादशीचे व्रत
ऐकले तरी पुण्य प्राप्त होते। हे व्रत तीन प्रकारे केले जाते, उपाशी राहून, फलहार करून किंवा फक्त पाणी पिऊन। परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होत नाही, म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा। एकादशी ही विष्णूची प्रियतिथी म्हणून ओळखली जाते, त्या निमित्ताने विष्णू सहस्त्र नामाचे पठण किंवा श्रवण करणे, श्रीहरीला भक्तिभावाने तुळस अर्पण करणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले तरी एकादशीचे पुण्य पदरात पडू शकते। देव भावाचा भुकेला आहे असे संतांनी सांगून ठेवले आहे। त्याला अपेक्षित असलेली निस्सीम भक्ती, प्रामाणिकपणा, त्यांच्या सेवेत अर्पण केला की व्रताची पूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही।